नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेमार्फत एक नवीन भरती होत आहे। कोणत्या पदासाठी ही भरती होत आहे, तसेच काय क्वालिफिकेशन आहे या पदासाठी, याबाबत आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया मित्रांनो। मित्रांनो, सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण असे जॉब रिलेटेड लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला आमच्या चॅनलद्वारे मिळून जातील। तर बघा मित्रांनो, टोटल 41 जागांसाठी ही भरती होत आहे। पदाचे नाव कोणत्या पदासाठी होत आहे बघा, समन्वयक या पदासाठी ही भरती होत आहे। त्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय पाहिजे बघा, तुम्हाला 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे या पदासाठी अप्लाय करण्यासाठी। तसेच स्वच्छता निरीक्षक कोर्स परीक्षा उत्तीर्ण किंवा डिप्लोमा असणे आवश्यकता आहे या पदासाठी अप्लाय करण्यासाठी। तसेच MSCIT किंवा समतुल्य सर्टिफिकेट तुम्हाला हवं आहे, या 3 रिक्वायरमेंट आहेत मित्रांनो शैक्षणिक या पदासाठी अप्लाय करण्यासाठी। वयाची अट बघा, 1 ऑक्टोबर 2018 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्हाला वयाची अट आहे, ही ओपनसाठी आहे। तसेच मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची सूट त्यांनी दिलेली आहे। पदाचे नाव मी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, कोऑर्डिनेट पदासाठी भरती होत आहे। वेतनश्रेणी बघा, एक चांगल्या प्रकारची वेतनश्रेणी त्यांनी दिलेली आहे। 5,200 ते 20,200 प्लस 1950 ग्रेड पे अधिक भत्ते तुम्हाला या पदासाठी मिळत आहेत। एकूण मी सांगितल्याप्रमाणे 41 पदे आहेत, त्यामध्ये सर्वसाधारणसाठी बघितला तर मागासवर्गीयांची टोटल 4 पदे आहेत व खुल्या गटासाठी 10 अशी 14 पदे आहेत। महिलांची 30%मध्ये मित्रांनो 5 पदे ही मागासवर्गीयांसाठी आहेत, तसेच 7 पदे ही खुल्या गटासाठी महिलांसाठी आहेत। एकूण 12 पदे महिलांसाठी आहेत। 5% खेळाडू म्हणजे 1 मागासवर्गीयांसाठी 1 खुल्या असे 2 पदे आहेत। तसेच 5% मनपा जल प्रकल्पग्रस्त यांच्यामध्ये एकूण मागासवर्गीयांसाठी 1 व खुल्या गटासाठी 1 अशी 2 पदे आहेत। भूकंपग्रस्तांमध्ये 1 पद आहे मित्रांनो खुल्या गटासाठी। माजी सैनिकांच्या 15%नुसार 2 पदे मागासवर्गीयांमध्ये आहेत टोटल। तसेच खुल्या गटासाठी 4 अशी 6 पदे आहेत। तसेच अंशकालीन असतील त्यांच्यामध्ये 1 एकूण मागासवर्गीयांसाठी 2, तसेच खुल्या गटासाठी 2 अशी 4 पदे आहेत। अनाथ कोण असेल त्यांच्यासाठी कोणतेही पद राखीव ठेवलेले नाही मित्रांनो यामध्ये। तसे एकूण जे पदे आहेत ती मागासवर्गीयांसाठी 15 पदे राखीव आहेत, खुल्या गटासाठी 26 असे 41 पदे आहेत। तसेच जे विकलांग असतील फिजिकल हँडगॅप त्यांच्यासाठी 4 पदे यांनी रिझर्व ठेवलेले आहेत मित्रांनो। खुल्या गटासाठी बघा मित्रांनो, कशाप्रकारे तुम्ही मूळ कागदपत्रांसह कधी हजर राहायचं आहे त्याची तारीख आणि त्यांनी ते रिक्वायरमेंटनुसार डिटेल्स दिलेले आहेत। जे विद्यार्थी खुल्या गटामध्ये असतील व SSC उत्तीर्ण व डिप्लोमा 70%पेक्षा किंवा अधिक टक्केवारी प्राप्त झालेले उमेदवार असतील, त्यांनी दिनांक 16/10/2018 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत मूळ कागदपत्रांसह त्या पत्त्यावर हजर राहायचे आहे। त्याचे डिटेल्स मी नंतर तुम्हाला देणार आहे। तसेच जे विद्यार्थी SSC उत्तीर्ण व डिप्लोमा 70%पेक्षा कमी टक्केवारी प्राप्त असतील, त्यांनी दुपारी 2 ते 4 पर्यंत हजर राहायचं आहे। अजा व अजासाठी बघा, SSC उत्तीर्ण व डिप्लोमा 55%पेक्षा अधिक टक्केवारी प्राप्त असलेले उमेदवार यांनी 17/10/2018 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत हजर राहायचं आहे। तसेच SSC उत्तीर्ण व डिप्लोमा 55%पेक्षा कमी असलेले विद्यार्थी अजा व अजामधले 17/10/2018 त्यांनी दुपारी 2 ते 4 या दरम्यान हजर राहायचं आहे। भजब तसेच भजकसाठी बघा, SSC उत्तीर्ण व डिप्लोमा 55%पेक्षा अधिक किंवा टक्केवारी प्राप्त असलेले उमेदवार यांनी 19/10/2018 रोजी 11 ते दुपारी 1 पर्यंत हजर राहायचं आहे। यावेळी तुमची कागदपत्रांची पडताळणी होणार आहे। तसेच जे SSC उत्तीर्ण व डिप्लोमा 55%पेक्षा कमी टक्केवारी प्राप्त असतील त्यांनी दुपारी 2 ते 4 पर्यंत हजर राहायचं आहे त्याच तारखेला। इतर मागासवर्गीयांसाठी बघा, SSC उत्तीर्ण व डिप्लोमा 55%पेक्षा अधिक टक्केवारी प्राप्त असतील असे उमेदवार यांनी 20/10/2018 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत हजर राहायचं आहे। तसेच SSC उत्तीर्ण आहेत व ज्यांचा डिप्लोमा 55%पेक्षा कमी आहे त्यांना मार्क त्यांनी 20/10/2018 रोजीच दुपारी 2 ते 4 दरम्यान हजर राहायचं आहे। यानुसार तुम्ही मित्रांनो हजर राहायचं आहे त्यावेळी कागदपत्रांची पडताळणी करता रिलेटेड सगळे डॉक्युमेंट्स घेऊन। अर्ज पाठवण्याचा पत्ता बघा मित्रांनो, तुम्हाला अर्ज कोणत्या ठिकाणी पाठवायचा आहे। उपकार्यकारी आरोग्य अधिकारी कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन यांचे कार्यालय 1 मजला room 13 F दक्षिण विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग परेल मुंबई 4012 या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे। तसेच अर्ज सादर करण्याची तारीख बघा, जे सादर करणार असतील अर्ज त्यांनी 24/9/2018 ते 27/9/2018 या कालावधीत 6:30 ते 5:30 या कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करायचा आहे। त्यानंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत। फी बघा मित्रांनो, कोणत्याही प्रकारची फी नाही या पदासाठी अप्लाय करण्यासाठी। त्यामुळे नक्कीच जे यामध्ये क्वालिफाय असतील विद्यार्थी या पदासाठी त्यांनी नक्कीच अप्लाय करून ते एक ट्राय करू शकतात या पोस्ट मिळवण्यासाठी मित्रांनो। ही होती संपूर्ण माहिती। तुम्हाला डिटेलमध्ये काही इन्फॉर्मेशन हवे असेल तर तुम्ही नक्कीच
त्यांची वेबसाईट किंवा ऑफिशियल नोटिफिकेशन चेक करू शकता. त्यानंतर तुम्हाला काय डाऊट असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी नक्कीच त्यांचा प्रयत्न करेन उत्तर देण्याचा. तसेच मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर नक्की करा, कारण असे जॉब रिलेटेड आणि नोटिफिकेशन तुम्हाला आमच्या चॅनलद्वारे मिळून जातील. धन्यवाद.